आमच्या रक्तात गद्दारी नाही. आम्ही वैभव पाटील यांच्या सोबतच जबरदस्तीनं मफरल घालून पक्षप्रवेश केला. इकरंजीतील कार्यकर्त्यांचा विरोधकांवर आरोप. आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावचे अगन आणि मगन घाटगे या बंधूंनी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीनं पक्षाचं मफरल घातल्याचा आरोप केलाय. याबाबत घाटगे बंधूंनी महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील यांच्यासोबत व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये आपण सदाशिवराव पाटील यांचे निष्ठावान कार्यकर्ते असल्याचं सांगत त्यांनी खुलासा केलाय. आम्ही 2004 पासून वैभवदादांच्या सोबत आहोत. आज काही असा प्रकार घडला की सदिच्छा भेट म्हणून इथे आमच्या इथे त्यांनी सदिच्छा भेट म्हणून दिली. सदिच्छा भेट देता देता त्यांनी असा कार्यक्रम केला की आम्ही त्यामध्ये म्हणजे प्रवेशच करतोय काय असं होतं. सदिच्छा भेट म्हणजे कोणी पण आपल्याला भेट देऊ शकतं, चहा पाणी पाहुणचार करून जाऊ शकतं. पण त्यांनी काय थोडंसं विपर्यास केलं आणि थोडंसं त्यामुळं आमचा युगो थोडा कुठेतरी दुखवायला गेला. कारण आम्ही भाऊंसोबत आज 24 वर्ष सोबत आहोत. त्यामुळे कोणीही असं गैरसमज करू नये की आम्ही भाऊंना सोडलंय, वैभव दादांना सोडलंय असं कधीच होणार नाही. आणि आमच्या रक्तात गद्दारी हा शब्द नाही. आम्ही असेपर्यंत वैभव दादांसोबत असणार आहे आणि त्यांना 2024 विजयीच करणार आहे.